गरम मेणाशी खेळायला आवडतो मला. अरे एक तर आमची डेट खराब केली आहेस इकडे येऊन आणि आता ते मेणबत्त्यांचं हे करतोयस काय यार, तुला काय अर्थ आहे? सिंगल आहे त्यामुळे मला करायला काहीच काम धंदे नाही. तू सिंगल कायच माहितीये ना तुला. हो आणि एवढे फंडे सांगून पण काय उपयोग नाही यार. तुझ्या फंडांमुळे काहीच झालं नाही, सगळं वाटोळ झालं तुझ्या फंडांमुळे. मग काही वाटोळ झालं नाही, तू समजून घेत नाहीयेस. तुला ते म्हणजे ते असं करायला पाहिजे. फंडांची वोकॅबलरी बदलावी लागेल. ग्रामरचा पोर्शन थोडासा ऍड करायला लागेल वेगळा. हा त्याच्यावरती पुस्तकच लिहावं लागेल. आता नक्की काय विण्यासाठी करायचं? पोर्शन चेंज. ओके ना, आम्ही पण सिंगल आहोत मी आणि राघव. पण तुम्ही लोकांचे रिलेशनशिप खराब केलेत ना. हा हे बघ, हे असं डेट वर जाणं मिळणं कॉमन आहे, हे सगळे करतात. असं रिलेशन ब्रेक करणं कोणी करतं का? आणि आम्ही चांगले सोल होत रे, आम्ही सगळ्यांसोबत असं नाही करत. किती कपल्सचं ब्रेकअप करून आणले ह्यानी गेल्याला विचार. मी चांगली काही नव्हते रे, मी फक्त बघत होते. तुमच्याकडनं पॉझिटिव्ह कसं राहायचं आयुष्यात शिकलो. हा पण बाहेर आता भांडत होती माझ्या बरोबर की मी जास्त केले तू कमी केलेस, आणि आता सांगते की मी नाही केले याला विचार. नाही आता मी चांगलीच आहे, मी असं काही करत नाही. नाही अरे आता ड्रेस दिला एवढं दाखवलं तर नवीन नोटीस. या सो प्रिटी, सो प्रिटी, दॅट प्रिटी. आणि तिला तोच ड्रेस आवडला जो मी घेऊन आलोय. आधीच डायमंड्स मी तुला दाखवलं होतं माहिती, तो ड्रेस फोन वरती तोच आहे. हा स्टिल शी इज नॉट हॅपी. शी इज हॅपी. हॅपी शी इज हॅपी. तर एनीवे बिकॉज़ शी इज नॉट अ गर्लफ्रेंड, शी इज अ वाइफ. ओके. तर एनीवे या कॅन्डिड गप्पा काही बोल झालेला नाही, हे तुम्ही ओळखलेलं असेलच. खूप बोर मारलेली आम्ही सगळ्यांनी. पण आमचा सिक्वेन्स खूप इंटरेस्टिंग आहे, खूप जास्त मजा आहे. आणि व्हॅलेंटाईन्स डेचा सिक्वेन्स आहे. सुमित सौम्याची एक पहिलं व्हॅलेंटाईन्स डे आहे. तर त्यांची अनफॉर्च्युनेटली मी डेट क्रॅश करतो कारण मी सिंगल आहे. आणि त्यांच्या डेटमध्ये काय काय गफले होतात, काय काय लफडी होतात, आणि शेवटी सगळेजण कसे भेटतात, हा आमचा व्हॅलेंटाईन्स डेचा सिक्वेन्स आहे जो खूप 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 जास्त धमाल असणार. आणि सुरुवातीला काय असतं की मी आणि काव्या आमचं काहीतरी भलतंच चालू आहे तिथे कॅफेवरती. आमचे वेगळे प्लॅन चालू आहेत. आणि म्हणजे जे काय करतो आहोत आम्ही की काव्याला कोणी बॉयफ्रेंड नाही आहे काव्याचा. सो आता कुणीतरी काव्यासाठी बॉयफ्रेंड हवा आहे, तिला पटवून द्यायचं आहे कोणीतरी. सो मी काहीतरी माझे फंडे सांगितलेत काव्याला, नंतर काय झालं आहे ते बघितल्यावरतीच कळेल. आणि शेवटी आम्ही एवढे हरामी आहोत ना की सगळे किती काही झालं, डेट बीट झालं, तरी आम्ही सगळे एकत्रच येतो. सर आम्ही एकत्र आलेलो आहोत. पुन्हा एकदा आम्ही धमाल केली आहे, ती धमाल नक्की काय केली आहे काव्याने आणि मी काय धमाल केली आहे ते हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला लव लग्न लोचाचे सगळे एपिसोड्स आता बघावे लागतील. बघायला विसरू नका लव लग्न लोचा. ऍक्च्युली आम्ही दोघं आलेलो आहोत डेटवरती, पण मला असं वाटलं होतं की आम्ही दोघंच येऊ, पण नेहमी सारखं पोपट झालेलं आणि तिथे विनय आलेला आहे. तर मी खूप चिडले होते आणि त्याच्यावरती माझे सुमितने मला खूप छानपैकी समजवलेलं. त्याच्यामुळे तो जो माझा राग होता तो सगळा गेलेला आहे. आणि त्याचे मित्र म्हणजे ओबियसली माझे मित्र. आणि ऑफ स्क्रीन पण आम्ही खूप चांगले, खरंच खूप चांगले फ्रेंड्स आहोत. तर ते दिसतही आहे ऑन स्क्रीन पण. आणि त्याच्यामुळे मी ते समजून घेतलं आणि आता मजा करते मस्त सगळ्यांसोबत. येस. आणि त्यामुळे हे सर्व एपिसोड, हा आमचा व्हॅलेंटाईन्स डेचा एपिसोड आणि हा सगळा सिक्वेन्स आणि लव लग्न लोचा ही सिरियल तुम्ही बघत राहा सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता फक्त